झी 24 तास एक पाऊल पुढे। सांगली जिल्ह्यातल्या वाळवा गावात कुख्यात गुंड इर्शाद लांडगेनं हवेत गोळीबार आणि तलवारीनं हल्ला केलाय। या हल्ल्यात 5 जण जखमी झाले असून एका युवकाचं अपहरणही करण्यात आलंय। रामचंद्र मदने या युवकाचं अपहरण झालंय। राजकीय वैमनस्यातून लांडगे टोळीनं गावात हैदोस घातला असून गावात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। वाळव्यात राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी तैनात करण्यात आली आहे। गुंड इर्शाद लांडगेवर खून, मारामाऱ्या अशा प्रकारचे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत। तसंच 2005 मध्ये त्यानं पोलिसांवरही गोळीबार केला होता। गेली अनेक वर्ष तो फरार आहे। वाळव्यासारख्या गावात तो खुलेआम फिरताना सर्वसामान्यांना दिसतो, परंतु पोलिसांना मात्र तो दिसत नसल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। राष्ट्रवादीच्या राजकीय पाठिंब्याच्या जोरावरच त्याची गुंडगिरी फोफावली असून जिल्हा परिषद निवडणुकीत नायकवडी गटाला मतदान केल्याचा राग मनात धरून लांडगेनं हा हल्ला केल्याचा आरोप जखमींनी केलाय। आणि रायगड जिल्ह्यातील दिवे आगारमधल्या सुवर्ण गणेश मंदिरातली मूर्ती चोरणारे 2 आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झालेत। 4 ते 5 दरोडेखोरांनी पेशवेकालीन मंदिरातून 1.5 किलो वजनाची सुवर्ण गणेशाची मूर्ती चोरी केली होती, मात्र त्यातील केवळ 2 जण सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले। शनिवारी सकाळी या मंदिरात चोरी झाल्याचं उघड झालं होतं। यावेळी दरोडेखोरांनी 2 वॉचमन्सना मारहाणही केली, त्यात एका वॉचमनचा मृत्यू झाला। झी 24 तास एक पाऊल पुढे।